स्वागत. काहीतरी वेगळंच सूर लावलंय ना मी. असो, हा आता साहित्य बघितलेलं, आता काय करायचं मला सांगा. आपण भोपळी मिरची घेऊया, ब्रोकली आणि हे मशरूम, हे आपण सगळं पहिले टॉस करू. पास्ता ऑलरेडी आपण शिजवून घेतलेलाच आहे. पास्ता शिजवून आणि ब्रोकली, ब्रोकली पण शिजवून घेतली होती, पण याच्यामध्ये अजून थोडंसं टॉस करून घ्या. हा बरं, मला एक सांगा, हा व्हाईट सॉस जो आहे तो आपण कसा बनवलाय? म्हणजे नॉर्मली एक कपभर दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये एक दीड चमचा मैदा टाकायचा आणि चीज टाकायचं आणि गुठळी न पडता पटापट पटापट ते केलं पाहिजे. ओके, गुठळी नाही झाली पाहिजे. आता काय करायचं आपल्याला त्यात? आता हे थोडं अजून हे झालं की हे एका डिशमध्ये काढायचं. आपण काढून घेऊया. गॅस नको, आता लागणार नाही, पुढे लागणार, पुढे लागणार नाही. शक्यतो तेल घेऊ नका बरं का, तेल राहू दे, आपल्याला पुढच्या वेळेला वापरता येईल आपल्याला. आता आपण त्याच्यात पास्ता घालूया. हा आपला शिजवलेला पास्ता आहे. त्याच्यामध्ये चाट मसाला, काळे मिरे, अजून थोडं बस मीठ, काळे मिरे, मीठ, ऑलिव्ह ऑइल, मिक्सअप घालू ना. हे छान मिक्स करायचं आणि मग त्याच्यामध्ये मला असं वाटलं, संशय समजा आला की हे मिक्स होत नाही आहे तर आपल्या हाताने करा, दॅट इज बेस्ट. चालेल ना, मग असंही केलं तर चालेल सर, सगळ्याला मग व्यवस्थित. ते जास्त शेवटी हाताने ते एक वेगळी गंमत असते ना, पण ते तेलातून परतून काढल्यानंतर लगेच हात घालू नका. आता बँडेज सॉस घालूया. छान मिक्स करावं, मिक्स करून घ्यायचं ते. ओके, सगळीकडे लागलं पाहिजे हा व्हाईट सॉस. आता आता हे आपलं रेडी आहे. हे 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 काय, हे आपण नंतर थोडंसं मिक्स करूया. हां ह्याचं आपण चीज टाकतो याच्यात आणि थोडी क्रीम, क्रीमला थोडं साईडला अशा वर घ्यायला हवं थोडीशी इथे. हां बस बस पुरे. ही झाली आपली, अरे रेडी मशरूम पास्ता इन व्हाईट सॉस. येस, रेडी टू ईट. मस्त दिसतंय, वास पण छान आलाय. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मशरूम पास्ता इन व्हाईट सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मशरूम्स, वाफवलेला पास्ता, ब्रॉकली, क्रीम, व्हाईट सॉस, चीज, मिक्स्ड हर्ब्स, रंगीत शिमला मिरची, ऑलिव्स, चाट मसाला, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये रंगीत शिमला मिरच्यांचे तुकडे, मशरूम्सचे तुकडे आणि ब्रॉकली परतून घेऊन एका डिशमध्ये काढून घ्यावी. त्यामध्ये वाफवलेला पास्ता, चाट मसाला, काळी मिरी पूड, मीठ, ब्लॅक ऑलिव्स आणि मिक्स्ड हर्ब घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यावर व्हाईट सॉस घालून तो एकजीव करून घ्यावा. वरून चीज आणि क्रीम घालून पास्ता सर्व्ह करावा. चला आता जाऊ आपण पुढच्या रेसिपी कडे, पुढची आणि शेवटची रेसिपी. निर्मिताई, आपली पुढची रेसिपी काय? किवी कूल ज्यूस. किवी कूल ज्यूस, किवी कूल ज्यूस. ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, पण तरी आपण साहित्य बघूया काय काय आहे. किवी, साखर, पुदिन्याचे पानं, लिंबू.